चतुर्थ श्रेणी वर्गातून कनिष्ठ लिपिक संवर्गात पदोन्नती मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. राज्य राखीव पोलीस दल कोल्हापूर परिक्षेत्रातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गात गेल्या 2 वर्षांपासून पदोन्नती मिळत नसल्यानं हे उपोषण सुरू आहे. राज्य राखीव पोलीस बल कोल्हापूर परिक्षेत्रातील गट ड मधील गट क पदावर पदोन्नती अद्यापही मिळाली नाहीये. तसंच गट क मध्ये सुमारे 200 पद रिक्त असून गट ड मधील कर्मचाऱ्यांना अर्हतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असून देखील गेल्या 2 वर्षांपासून गट क मध्ये मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत असल्याची भावना संघटनेकडून व्यक्त केली जाते. यापूर्वी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड 1 फेब्रुवारीपासून चक्री उपोषणाला बसले होते. त्यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर चक्री उपोषण स्थगित करण्यात आलं होतं. आज 15 दिवस होऊन गेले तरीही पदोन्नती मिळाली नसल्यानं संघटनेच्या वतीनं पुन्हा हे चक्री उपोषण सुरू केलंय. सरकारी चतुर्श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर परिक्षेत्रातील राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून पदोन्नती दिली गेलेली नाही. या संदर्भामध्ये संघटनेच्या वतीनं व व्यक्तीशी आम्ही वारंवार IG ऑफिसशी आम्ही संपर्क करून देखील गेल्या 3 वर्षामध्ये पदोन्नती मिळाली. गेल्या महिन्यामध्ये आम्ही 2 तारखेला याच ठिकाणी पदोन्नती संदर्भामध्ये चक्री उपोषण करण्यात आलं होतं. या चक्री उपोषणामध्ये IG ऑफिसने आम्हाला एक लेखी पत्र दिलं आहे की तुमची 7 दिवसामध्ये पदोन्नती करतो असं लेखी आश्वासन दिल्यानंतर ते आम्ही आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. परंतु या गोष्टीला देखील 25 दिवस होऊन गेले, पदोन्नती न मिळाल्याकारणानं आज आम्हाला अमरण उपोषणचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे. यावेळी संघटनेचे शंतनू गायकवाड, रमेश भोसले, मारुतीराव चव्हाण, सागर चव्हाण, शिवाजीराव निकम आदी उपस्थित होते.